महागवारी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महागवारी निमित्त महापूजा संपन्न झाली. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपुरात एकादशी निमित्त 4 ते 5 लाख भाविक दर्शनासाठी येतात. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या पंढरपुरात त्रिस्तरीय नाकाबंदी करून पालख्या, दिंड्या तसेच भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. 2 दिवस मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. तसेच भाविकांनी दर्शनासाठी पंढरपुराला येऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. विठ्ठलाची महापूजा ही कोरोनाच्या शासकीय नियमांचे पालन करून काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तर पंढरपुरात कडक संचारबंदीचा अवलंब करण्यात आला आहे. पोलिसांचा मोठा फौजी फाटा उपस्थित आहे. जिल्हा, तालुका व शहर अशी नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रतिनिधी गणेश गांडुळेसह तेज मराठी न्यूज पंढरपूर. माघ शुद्ध एकादशी आज आहे आणि या एकादशीच्या निमित्तानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दशमी आणि एकादशीला 2 दिवस मंदिर बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलेला होता. लोकांची गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी 1 दिवसाची संचारबंदी पण जाहीर केलेली होती. त्यानुसार काल आणि आज मंदिर बंद होतं. मात्र कोरोनाचा जो नवीन स्ट्रेन आलेला आहे त्याच्यामुळं वाढणारी रुग्णांची संख्या विचारात घेता आणि उद्याच्याला सकाळी जर मंदिर सुरू झालं तर मठामध्ये थांबलेले भाविक, आजूबाजूच्या 10-12 गावामध्ये ज्या ठिकाणी संचारबंदी आहे तेथील भाविक आणि अन्य जिल्ह्यातून येणारे भाविक हे वारी पोच करण्यासाठी कदाचित द्वादशीला इथं येऊ शकतात आणि त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊ शकते आणि या गर्दीमुळं कोरोनाचा प्रसार परत वाढू शकतो आणि त्यामुळं भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आज सकाळीच आम्हाला एक पत्र दिलेलं आहे आणि यामध्ये 24 तारखेला सुद्धा 1 दिवस मंदिर बंद ठेवावं असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. ही बाब विचारात घेऊन मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज आवसेकर आणि अन्य सर्व सदस्यांनी एकत्रित बसून याच्यावर चर्चा केली, विचार केला आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्देशानुसार मंदिर उद्याच्याला सुद्धा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय हा भाविकांचं आरोग्य विचारात घेऊन, त्यांच्या सुरक्षितेला धोका निर्माण होऊ नये ही बाब विचारात घेऊनच घेतलेला आहे. तेव्हा भाविकांना विनंती आहे की उद्याच्याला सुद्धा सकाळी 6 ते रात्री 12 म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. कृपया मंदिराकडे दर्शनासाठी येण्याचा कोणी प्रयत्न करू नये.